मिरजेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे पोलीस उपाधीक्षकांकडे बलात्कार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे निवेदन मिरज शहराध्यक्ष वंदना चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष राधिका हारगे, संध्या आवळे, जसबीर खगुरा, अनिता पाटील, रेचल मगदुम, रुपाली कळीगे यांनी दिले. मिरजेमध्ये घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. तसेच ही घटना घडलेली असताना त्या मुलीच्या आईने काल फिर्याद दिली असता त्या नराधमाला अटक झालेली आहे. तर त्यास कठोरात कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची राष्ट्रवादी महिला आघाडीकडून मागणी आहे. अन्यथा तसे न झाल्यास आम्ही राष्ट्रवादी महिला रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करू. तसेच अशी कडक शिक्षा द्या की परत मिरज शहरामध्ये अशी घटना घडता कामा नये. मुलगी अल्पवयीन आहे, 9 वर्षाची मुलगी आहे, तिला म्हणजे काहीच असं समजत नाही, पण तिला वेगवेगळ्या असं चित्रफिती दाखवून, अश्लील मोबाईलवर व्हिडिओ दाखवून तिला नेऊन बलात्कार करण्यात आलेला आहे. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आज निवेदनसुद्धा दिलेलं आहे. महाआघाडी शासनाने जो कडक कायदा केलेला आहे मुलींच्या बाबतीत, त्या कायद्याप्रमाणे फाशीची शिक्षा करावी आणि यासाठी आम्ही मिरज शहर आणि सांगली जिल्हा मिरज राष्ट्रवादी महिला यांच्या वतीनं आम्ही पाठपुरावा करू व कडक कायदा कारवाई होईपर्यंत आम्ही याचा निषेध करू, आंदोलन करावे लागले आंदोलन करू. तर या इसमास काल अटक केलेली आहे, तर आम्ही इथं पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे. त्या मुलीच्या घरी आम्ही थोड्या वेळानं जाऊन भेट देऊन त्यांचं झालेल्या घटनेचा आम्ही तिथं त्यांना दिलासा देऊन परत काय त्यांच्या पाठीशी आहोत हे आम्ही सांगून राष्ट्रवादी महिला आम्ही परत ह्या कारवाईला पूर्ण त्यांचा न्याय मिळूपर्यंत त्यांच्या पाठीशी राहू.